राष्ट्रवादी हा पक्ष आणि चिन्ह अजित पवारांचं. शरद पवार आणि राष्ट्रवादीचा विषय संपला. निवडणूक आयोगानं अपेक्षित निर्णय दिला. पवारांचा ठाकरे होत नाही, तोवर भाजप गॅसवर होतं. सुप्रीम कोर्टाला ठेंगा. अजित पवारांनी करून दाखवलं, भाजपनं राजकारण शिकवलं. उद्यापर्यंत पवारांना नवीन पक्षाचं नाव सुचवायचं, नाहीतर पवारांची राष्ट्रवादी अपक्ष म्हणून घोषित होईल. नेमकं घडलंय काय? महाराष्ट्राच्या राजकारणामधील मोठी बातमी समोर आली. शरद पवार जे स्वतः हयात आहेत, त्यांच्या समोर त्यांचं पक्ष आणि चिन्ह पुतण्यानं हिसकावून घेतलं. कदाचित आतापर्यंतच्या बंडखोरीमध्ये पहिल्यांदाच हे घडलं असेल. उद्धव ठाकरेंच्या बाबतीत हे घडलं, पण उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि चिन्ह घेणारा कुणी रक्ताच्या नात्यातील नव्हता. पण या ठिकाणी सख्या काकाचा पक्ष सख्या पुतण्यानं हिसकावला हे हिस्ट्रीमध्ये नोंद झालं. महाराष्ट्राच्या राजकारणात आज केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आलेला निर्णय हा सर्वात मोठा निर्णय. राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्हावर आज निकाल जाहीर करण्यात आला. निवडणूक आयोगानं याबाबत अतिशय मोठा आणि ऐतिहासिक असा निर्णय दिला. या निकालात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गटाला धक्का देण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ हे चिन्ह देण्यात आलं. अजित पवार गटासाठी हा सर्वात मोठा दिलासा. अजित पवार यांना आता राष्ट्रवादी काँग्रेसचं पक्षच मिळालाय. दुसरीकडे आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला निवडणूक आयोगानं विशेष मुभा दिली. शरद पवार गटाला आता निवडणूक आयोगाला उद्यापर्यंतच नवं नाव आणि नव्या चिन्हाचा प्रस्ताव पाठवावा लागणार आहे. शरद पवार यांच्या गटाला निवडणूक आयोगाकडून स्वतंत्र गटाची मान्यता देण्यात आली आहे. उद्यापर्यंत जर नवं नाव आणि नव्या चिन्हाचा प्रस्ताव आला नाही तर पवारांची राष्ट्रवादी अपक्ष म्हणून घोषित होईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निकालाची गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. निवडणूक आयोगाच्या सुनावणीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे स्वतः हजेरी लावताना बघायला मिळाले. त्याशिवाय त्यांच्या गटाचे दिग्गज नेते या सुनावणीला हजर राहत होते. निवडणूक आयोग शिवसेनेच्या निकालापेक्षा वेगळा निकाल देईल असा अंदाज बांधला जात होता. कारण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे हयात नाहीत, पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे हयात आहेत. त्याशिवाय ते प्रत्यक्ष सुनावणीला हजेरी लावत होते. त्यामुळे निवडणूक आयोगाचा निकाल काय येईल याबाबत उत्सुकता होती. पण निवडणूक आयोगाने शेवटी शरद पवारांचा ठाकरेच केला. कदाचित जोपर्यंत शरद पवारांचा ठाकरे होत नाही तोपर्यंत भाजप गॅसवर होतं. अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीला तोपर्यंत जुजोरा दिला जात नव्हता. आत्ताच्या घडीला जे घडलंय ते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कदाचित पहिल्यांदाच घडतंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडीचं 2.5 वर्षांचं सरकार पाडलं. त्यानंतर राज्यामध्ये पुन्हा सत्तांतर घडून आलं. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवसेना पक्ष आणि चिन्ह गेलं. आणि आता अजित पवार यांनी सख्या काकाकडूनच पक्ष आणि चिन्ह हिसकावलं. कदाचित हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पहिल्यांदाच घडलेलं आहे. शरद पवार लक्षात ठेवतील की मी ही अत्यंत मुसद्देगिरीचं राजकारण केलं, मलाही राजकारणाचे सगळे धडे माहिती होते, पण कमीत कमी दुसऱ्याचं ताट स्वतःच्या ताटासमोर घेतलं नाही. जे उभं केलं ते स्वतःच्या जीवावर उभं केलं. आजच्या घडीला शरद पवार हयात असताना त्यांचा पक्ष आणि चिन्ह जाणं म्हणजे पवारांनी केलेल्या 55 वर्षाच्या राजकारणावरती हा डाग मोठ्या प्रमाणावरती अजित पवार लावून गेलेत. तुम्हाला काय वाटतंय? अजित पवारांनी रक्ताच्या स्नातामध्ये केलेली ही बंडखोरी आणि हा दगा शरद पवार विसरतील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदार अजित पवारांना स्वीकारतील? कमेंट करा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र पब्लिक.